पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 16 जून रोजी झालेल्या मतदानानंतर आज 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे केवळ पंढरपूर तालुक्याचेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या विजयासाठी भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील आदींनी प्रचार सभांमधून जोरदार भूमिका मांडल्या होत्या. तर अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाचा निर्धार करत डॉक्टर BP रोंगेसर ॲडव्होकेट दीपक पवार यांनी सत्ताधारी काळे प्रणित आघाडीची चांगलीच दमछाक केली. आज कुणाचा निकाल लागणार याची मोठी उत्सुकता असून या निवडणुकीच्या निकालाने विठ्ठल परिवाराच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरणार आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हाच विठ्ठल परिवारातून आमदारकीचा दावेदार असतो असा दावा अभिजित पाटील समर्थक करत आलेत. कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील हे एकत्र आल्याने विठ्ठल परिवाराचे नेते कोण हे या निकालावरून स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्रासमोर दोन्ही बाजूंच्या समर्थकांची सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.